नाही का, खड्डे नाही, काही नाही पाहिजे. बघा हे काय काय जरा सरी, पाणी नाही काय नाही. या रोडचं जवळपास आम्ही गेल्या वेळेस त्याचं याच गुतेदाराला करू नका म्हणलो होतो. रोड ते बोगस रोड, निवळ बोगस रोड केला आणि लगातार वारंवार तक्रारी करून बी रोड जसा करायचा तसाच बोगस कराले. त्याच्यामुळं गावकरी मंडळी सगळ्या रोकला हे रोड. आम्ही समस्त गावकरी मंडळी इथं आलेले आहोत याकरिता की इथला जे रोड होत आहे, जे गुत्तेदार रोड करत आहेत, त्या गुत्तेदाराची आम्ही निवेदन देत आहोत की हे रोड निष्ठ दर्जाचं होत आहे, अति खराब रोड होत आहे. आणि आम्ही सर्व गावातील कार्यकर्ते मंडळी इथं येऊन हे रोड आम्ही बंद करत आहोत. आणि ज्या प्रकारे रोड व्हायला पाहिजे त्या प्रकारे रोड होत नाही आणि याच्यामध्ये पुष्कळ मार अशा प्रकारे आढळून आलं की याच्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. आणि टोटल आपण जर पाहिली तर मी यांना सांगेल हे बघा, काळी माती अखळ इथे टाकून या प्रकारे काही दबाई नाही किंवा मुरुम या प्रकारे टाकली जात नाही. अशी पाहा तुम्ही पोरी की काळी माती वापरून याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केला जातोय. आणि हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही समस्त निमगाववासी या रोडचं काम बंद करत आहोत. याच्यासाठी प्रशासनाने या रोडचं इस्टिमेट पाहावं आणि चांगला रोड दर्जेदार करावा अशी आम्ही सर्व गावकरी या गुत्तेदाराला आणि प्रशासनाला सांगत आहोत. जर हे काम निष्ठ दर्जाचं झालं तर याचं बिल पास करण्यात येऊ नये याच्यासाठी सर्वांनी आम्ही साहेबांना देणारच आहोत. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना हे जर काम चांगलं जर नाही झालं आणि निष्ठ दर्जाचं झालं तर आम्ही सर्वांनी उपोषण करू असा इशारा आम्ही जिल्हाधिकारी साहेबाकडे जाऊन हे निवेदन देणार आहोत. आणि उपोषण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर सुद्धा आंदोलन करू याच्यासाठी सर्वांनी साहेबांनी आणि अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. माननीय आमदार साहेबांना आम्ही बारवार विनंती करून जिल्हा परिषदांतर्गत हा रोडची निधी मंजूर करून जिल्हा परिषद के सी सूर्यवंशी यांच्यामार्फत या रोडचं काम चालू आहे. या अगोदर जो 35 लाखाचा रोड झाला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला. रोड झाल्यानंतर फक्त 15 दिवसांमध्ये त्या रस्त्याला खड्डे भेगा पडलेले आहेत. आपण प्रत्यक्ष जाऊन ते पाहू शकतो आणि त्याच गुत्तेदाराला हे काम दिलेलं आहे. आणि अतिशय निकृष्ट म्हणजे याचे इस्टिमेटप्रमाणे 1 इंच काम होत नाही. जी पाणी अगोदर टाकायचं राहते ते नाही, तिची दबाई नाही आणि जी खडी आहे ती अल्प प्रमाणात टाकत आहे. त्याच्यानंतर जो मुरुम आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा, म्हणजे शेतामधून आणून एक काळी मातीचा, फक्त काळी मातीचा वापर होत आहे. त्यासाठी प्रशासनाने याच्यावर कोणत्याच प्रकारे लक्ष दिलेलं नाही. वारंवार गावकऱ्यांनी विनंती केली संबंधित या अभियंत्याला, रोडच्या अभियंत्याला आणि जिल्हा परिषदला आणि मार्केट कमिटीचे संचालक कल्याण मुळके यांनी कलेक्टर ऑफिसला निवेदनसुद्धा, जिल्हा परिषदेला शिवलासुद्धा निवेदन दिले, तरी त्याचा त्या निवेदनाचं काही दखल न घेतल्यामुळे आज समस्त गावकरी मंडळी या ठिकाणी या रोडवर आले आहेत. आणि गावकऱ्याची शासनाकडे फक्त काय राहते, मूलभूत सुविधा पाणी रस्ता या ज्या सुविधा आहेत दळणवळणाच्या त्याच जर व्यवस्थित होत नसेल तर या कामामध्ये अतिशय भ्रष्टाचार होत आहे. संबंधित या गुत्तेदारावर गुन्हे दाखल व्हावे आणि या झालेले काम पाठीमागचं त्या कामाची पुन्हा चौकशी व्हावी आणि जे मागलं काम झालेलं आहे त्या रोड सुद्धा त्या रोडची पुन्हा निर्माण करण्यात यावं ही गावकऱ्याच्या वतीने मी विनंती करत आहे.